हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद। माझं नाव संगीता विरा गुरव। उपासना केंद्र कसबा बोरगाव, तालुका पन्हाळा, मेडिकल कॅम्प कोल्हापूर। माझा अनुभव असा आहे, 2018 माझी 2 नंबरची मुलगी डिलिव्हर झाली होती सावित्रीबाईला, आणि तिला सारख्या उलट्या होत होत्या बाळाला। एक वेळा अशा उलट्या झाल्या की नाका तोंडाकंड दोन्हीकंड पण उलट्या आल्या, बाळ पूर्ण घोटाळलं, पूर्ण घोटाळे। आम्ही पळत पळत गेलो, घेऊन जायला लागलो डॉक्टरांच्याकडे, बापू 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 करीत असं गेलो। गेल्यावर तिथं पण नर्सी हातात दिल्यावर बापू म्हणून मोठ्याने मी ओरडल्यावर बाळ एकदम स्थिर झालं, चांगलं झालं। सारखं मी उदी लावायला आलो होते त्यावेळेला, सारख्याच उलट्या व्हायच्या, मी सारखे उदी लावायचे, बापू काय करायचं तुम्हीच करा, मला तर लई भीती वाटत्या, बाळ असं उलट्या करते। ते झालं, त्यावर 2-3 दिवसांनी सांगितलं की बाळाला कावीळ झाल्या आणि ॲडमिट करायचं। ॲडमिट पण केलं, गौरी जायचा दिवस आला, डॉक्टरने सांगितलं अजून जास्त याला कावीळ आहे आणि 2-3 दिवस ठेवावं लागणार। मी तर रात्रभर म्हणाले की बापू आजच्या दिवस तर मला जाऊ दे घरला, बाळाचं आमच्या पूर्ण कमी होऊ देत। मग तोपर्यंत डॉक्टर आलेत कावीळचे, आणि मग डॉक्टरांनी विचारलं बापू, म्हटलं बाळाची जरा टेस्ट करा, आज तरी आम्हाला जाऊ दे घरला। मी बापूशी सांगत होते बापू मला घरला जायचं आहे, मग ते डॉक्टर पण म्हणालेत की कुठं तुमच्या बाळाला कावीळ आहे, तुम्ही जाऊ शकता। हे सगळं माझ्या म्हणजे बापूंच्या ह्यानंच झालं, उदी सारखी चालूच होती त्याच्यामुळं झालं। आणि बाळ पांगळं होतं असे म्हणाले, त्याला टाचा नाहीत, त्याचा एक पाय असा पांगळा आहे असं म्हणाले। हाडं डॉक्टरला दाखवलं तरी पण म्हटलं डॉक्टर नाही काय दोष नाही, प्रत्येक डॉक्टर म्हणणार पांगळंच बाळ आहे। बापूस मी म्हणायचं प्रत्येक जण पांगळं म्हणतात, डॉक्टर नाही म्हणतात, आता तुम्हीच काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा। मग आम्ही घरी घेऊन आलो, तेव्हा काय प्रॉब्लेम नाही बाळाचा, आमच्या बाळ पण आमचं ते आता बापू भक्तच झालं आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ।